पहिली बातमी झाली राहुल गांधींच्या लुकची राहुल गांधींनी दाढी काढलेला ब्लेझर मधला त्यांचा फोटो व्हायरल झाला होता असो ही बातमी आपल्या चर्चेचा विषय नाहीये तर विषय असा आहे राहुल गांधींनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन केलेलं व्याख्यान त्या ते व्याख्यानात त्यांनी रोजगार भारतातली उत्पादकता असे बरेच महत्वाचे मुद्दे मांडले मात्र त्यांच्या या व्याख्यानाची चर्चा तेव्हा झाली जेव्हा त्यांनी मोदींवर आणि मोदी सरकारच्या धोरणांवर आरोप केले राहुल गांधी असं काय बोलले की ज्यामुळे राहुल गांधींनी भारताचा पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याचा आरोप भाजपचे नेते करतात पण प्रश्न असा आहे की राहुल गांधींनी नक्की कुणाचा अपमान केला देशाचा मोदींचा की भाजप सरकारच्या धोरणांचा मुळात राहुल गांधी केम्ब्रिजला जाऊन लेक्चर देण्याचं कारणच काय होतं त्यांनी तिथे नेमके कोणते मुद्दे को उपस्थित केले आणि ते मुद्दे देशाचा अपमान करणारे ठरतात का या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय तर तुम्हाला पहिला प्रश्न असा पडला असेल की युनिव्हर्सिटीत राहुल गांधी का गेले असावेत तर राहुल गांधी हे Cambridge चे माजी विद्यार्थी आहेत एकोणीशे पंच्याण्णव साली त्यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मधून डेव्हलपमेंट स्टडीज मध्ये एम फिल पूर्ण केला राजीव गांधींच्या हत्येनंतर गांधी कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आणि त्यामुळे राहुल गांधी आपलं नाव बदलून रॉल विंची या नावाने शिक्षण घेत होते असं तो जगातल्या नामांकित युनिव्हर्सिटीज पैकी एक असणारी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी दरवर्षी अनेक पाहुण्यांना गेस्ट लेक्चर देण्यासाठी इन्व्हाइट करत जशी आपली ही विद्यापीठ कुणाला ना कुणाला व्याख्यानं देण्यासाठी बोलवत असतात त्याचप्रमाणे यावेळेस केम्ब्रिजच्या मॅनेजमेंट कॉलेजने राहुल गांधींना बोलवलं होतं त्यांच्या लेक्चरचा विषय होता लर्निंग टू लिसन इन ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी तर या लेक्चरमध्ये राहुल गांधींनी नक्की काय मुद्दे उपस्थित केले ज्यावरून सगळा गदारोळ सुरू आहे तर जवळपास एका तासाच्या या लेक्चरमध्ये राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेचा अनुभव मांडला त्या दरम्यान आलेले प्रश्न भारतातली बेरोजगारी सातत्याने वाढणारी असमानता असहिष्णुता त्यांनी बोलून दाखवली त्यासोबतच त्यांनी पेगासिस हेरगिरी प्रकरणाचा मुद्दाही मांडला भारतात विरोधी नेत्यांच्या फोनवर पेगासिस स्पायवेअर होत आहे गुप्तचर अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांना संभाषण रेकॉर्ड केलं जात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यास सांगितल्याचाही उल्लेख त्यांनी केला, केला। याशिवाय भारतात लोकशाही दबावाखाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही संरचना नष्ट करत आहेत लोकशाहीसाठी आवश्यक असलेल्या संरचना जसं की संसद मुक्त पत्रकारिता न्याय व्यवस्था या सर्व नियंत्रण ठेवलं जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी भाजप सरकारवर केला विरोधी पक्षनेते काही मुद्द्यांवर बोलायला जातात तर त्यांना तुरुंगात टाकलं जातं माझ्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत असं म्हणत भारतात अल्पसंख्यावर पत्रकारांवर हल्ले होत असल्याचा दावा राहुल गांधींनी यावेळेस केला मग आले राहुल गांधी चीनच्या मुद्द्यावर ते म्हणाले चीनचं इन्फ्रास्ट्रक्चरच बघा तिथल्या रेल्वे असो किंवा विमानतळ असोत सर्व काही निसर्गाशी निगडीत आहे दुसरीकडे अमेरिका स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजतो मात्र चीनला शांतता आवडते चीन सरकार एखाद्या कॉर्पोरेशन काम करत असतरा सप्टेंबर दोन हजार एक च्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेने अमेरिकेसारख्या लोकशाही देशांमधल्या सातत्याने घटणाऱ्या उत्पादनाबद्दल प्रश्न उपस्थित केलाय पण यावर हरकत घेत भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी परदेशात जाऊन राहुल गांधी भारताच्या शत्रू राष्ट्र म्हणजेच चीनचं कौतुक करत आहेत असा आरोप केलाय तर अनुराग ठाकूर यांचा असा आरोप आहे की वारंवार खोटे बोलून परदेशात मोदींचा अपमान ही काँग्रेस नेत्यांची सवय विरोधात द्वेष असेल पण देशाला बदनाम करण्याचा कायमचाच अजेंडा राहिलेला आहे कारण याआधी देखील त्यांनी विदेशात जाऊन केंद्र सरकारवर टीका केल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय आता भाजप नेत्यांच्या या आरोपांनुसार राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारत सरकारचे अंतर्गत मुद्दे उपस्थित तर याआधी देखील त्यांनी अनेक वेळा परदेशात जाऊन भाजप सरकारवर टीका केली होती दोन हजार बावीस मध्ये देखील जेव्हा ते केम्ब्रिजला गेलेले तेव्हा त्यांनी केंद्र सरकार सीबीआय सारख्या संस्थांचा सा गैरवापर करत असल्याचं सा सांगत भारताची तुलना पाकिस्तान या देशासोबत केली होती याशिवाय भारताच्या लडाखचं वर्णन करताना तिथे युक्रेन सारखी परिस्थिती असल्याचं सा सांगितलं मात्र त्याकडे केंद्र सरकार काहीही लक्ष देत नाहीये बोलत नाहीयेत पंतप्रधान मोदी ऐकत नाहीयेत अशी टीका राहुल गांधींनी केलेली दोन हजार मध्ये राहुल गांधी जर्मनीमध्ये गेले तेव्हा त्यांनी विकास प्रक्रियेपासून दूर ठेवल्यास जगात कुठेही दहशतवादी संघटना निर्माण होऊ शकतात असं विधान केलं तेव्हा त्यांच्यावर भारताने दहशतवादाचं समर्थन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला तेव्हा देखील त्यांनी चीनच्या धोरणांचं कौतुक केलं होतं भारतात कोटींच्या संख्येत तरुण बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी नोकऱ्या निर्माण केल्या जात नाहीयेत मात्र तेच चीन सरकार दर चोवीस तासांनी पन्नास हजार तरुणांना रोजगार देतं तेच भारत सरकार चोवीस तासात केवळ चारशे पन्नास तरुणांना रोजगार देऊ शकतं आधी दोन हजार सतरामध्ये जेव्हा राहुल गांधी अमेरिकेत गेले होते तेव्हा सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस थिंक टँकने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भारतात दोन मोठ्या समस्या एक असहिष्णुता आणि दुसरी बेरोजगारी असे मुद्दे मांडले होते आताच्या वेळेस देखील त्यांनी याच मुद्द्यांवर जोर देत मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली विरोधी पक्षात सत्ताधारी पक्षांमध्ये सुसंवाद नाही ही गोष्ट देखील त्यांनी हायलाईट केली पण यासोबतच त्यांनी उज्ज्वला गॅस योजनेद्वारे महिलांना गॅस सिलेंडर देणं आणि पीएम जनधन योजनेद्वारे लोकांचं बँक खातं उघडणं ही चांगली गोष्ट आहे आणि त्याबद्दल दुमत नाही असं म्हणत त्यांनी या दोन्ही योजनांचं कौतुकही केलंय राहुल गांधींच्या या भाषणाबद्दल आणि भाजप नेत्यांच्या या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींनी भाजप सरकारच्या धोरणांवर केलेली टीका म्हणजे भारत सरकारचा अपमान केला असं तुम्हाला वाटतं का आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं नक्कीच सांगा आणि बोलभिडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका